नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो शिक्षक भरती संदर्भाने पवित्र पोर्टलबाबत महत्त्वपूर्ण अपडेट व उपयुक्त माहिती घेऊन या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न असतो पवित्र पोर्टलवरती ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या संदर्भामध्ये मी वेळोवेळी आपल्याला अपडेट देतच असतो प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी अनेक अभियोग्यताधारक मला कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारत आहेत आणि त्यांचं जमेल तसं मी त्यांना माझ्या ज्ञानानुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे मात्र बऱ्याच अभियोगताधारकांनी सारख्या शंकां त्या ठिकाणी विचारलेल्या आहेत आणि त्यासाठी एक मनात असा विचार आला की पवित्र पोर्टलवरती सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या संदर्भामध्ये आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या काही घडामोडी घडणार आहेत त्या संदर्भामध्ये अपडेट आपल्या सर्व अभियताधारकांना मिळावेत यासाठी हा व्हिडिओ घेऊन आपल्यापर्यंत आलेलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्या सर्व शंकांचं निरसन या व्हिडिओमध्ये मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे सध्या पोर्टलवरती अकरावी नववी ते दहा बारावीसाठीची जी काही प्रक्रिया सुरू आहे त्या संदर्भामध्ये आपण दहा तारखेपर्यंत प्रेफरन्स लॉक केलेले आहेत आणि आता आपण निवड यादीची वाट पाहत आहोत मात्र एकवीस तारखेला औरंगाबाद खंडपीठामध्ये जी काही एक कोर्ट याचिका पेंडिंग आहे तिचा निर्णय बाकी आहे आणि त्यामुळे निवड यादी ऑलमोस्ट तयार जरी असली तरी ती अजून पोर्टलवरती अपलोड केलेली नाही त्या कोर्टाच्या निर्णयाचा नुसार ती अपलोड केली जाणार आहे आणि ती तो जो काही निर्णय येणार आहे त्यानंतरच आपल्याला ती पाहायला मिळणार आहे म्हणजे जवळजवळ बावीस तेवीसपर्यंत आपल्याला ती यादी पाहायला मिळू शकेल तर या संदर्भामध्ये अजून एक महत्त्वाची बाब अशी की बऱ्याच उमेदवारांनी मला अशी कमेंट केलेली होती की प जी काही निवड यादी येणार आहे त्या निवड यादीमध्ये काही बदल होणार आहे का तर मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात घ्या की पहिली जी निवड यादी होती सातशे सत्तर उमेदवार जवळजवळ त्या निवड यादीमध्ये सिलेक्ट झालेले होते मात्र आता पन्नास टक्केपेक्षा कमी पोस्ट ग्रॅज्युएशनला ज्यांना मार्क्स आहेत तर त्यांची माहिती म्हणजे त्यांची ग्रेडवाईज जी माहिती भरायची होती तर ती भरायला लावलेली होती म्हणजेच ज्यांना पन्नास टक्केपेक्षा कमी मार्क्स होते तर त्यांना प्रेफरन्स आधी आलेले नव्हते आता ज्यांनी ज्यांनी ती माहिती भरली त्यांना पुन्हा प्रेफरन्स जनरेट झालेले आहेत आता या ठिकाणी असं होऊ शकतं की पन्नास टक्केपेक्षा कमी मार्क्स ज्याला पोस्ट ग्रॅज्युएशनला आहेत त्याला टेटमध्ये जर चांगले मार्क्स असतील तर तो या ठिकाणी गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकतो निवड यादीमध्ये येऊ शकतो आणि त्यामुळे आधी सिलेक्ट झालेला एखादा उमेदवार हा आत्ताच्या गुणवत्ता यादीत किंवा निवड यादीतून हा बाहेर होऊ शकतो एवढा बदल त्या ठिकाणी होऊ शकतो मित्रांनो पात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये निवड यादीमध्ये फेरफार होईल असं मला सध्या तरी काही वाटत नाही कारण कमी मार्क्स ज्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनला आहेत त्यांना टेटमध्ये सुद्धा कमीच मार्क असतील जास्त मार्क असतील अशी शक्यता खूपच कमी आहे त्यामुळे कोणीही जास्त काळजी करण्याची गरज नाही जे आधी सिलेक्ट झालेले उमेदवार आहे जवळजवळ तेच उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या निवड यादीमध्ये सुद्धा असतील असं मला तरी ते वाटतंय त्याच्यामुळे जास्त काळजी करण्याचं या ठिकाणी काही कारण नाही यानंतर एस टी कॅटेगरीच्या भरती संदर्भातला जो मुद्दा आहे तो सुद्धा मी या ठिकाणी क्लिअर करतो बऱ्याच जणांनी अशी कमेंट केलेली होती की एस टी कॅटेगरीची भरती ही पवित्र पोर्टलमधून वगळलेली आहे तर या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की आत्तापर्यंत जी काही भरती प्रक्रिया पार पडलेली आहे जी निवड यादी लागून ज्यांना ज्यांना जॉईनिंग मिळालेली आहेत किंवा जे जॉईनिंग लेटरच्या प्रतीक्षेत आहेत म्हणजे मा उर्दू माध्यमावाले किंवा असे बरेच लोक जे ज्या जॉईनिंगच्या प्रतीक्षेत आहेत बी एम सुद्धा जॉईनिंगच्या प्रतीक्षेत आहेत तर त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट अशी की जर त्या ठिकाणी एस टी कॅटेगरीचा एखादा उमेदवार सिलेक्ट झालेला असेल तर त्याची जॉईनिंग कुठल्याही प्रकारची धोक्यात आलेली नाही एस टी कॅटेगरीचा जर उमेदवार आ याआधी सिलेक्ट झालेला असेल तर तो या ठिकाणी पवित्र पोर्टलमधून त्याला जॉईनिंग मिळालेली असेल तर त्याच्या जॉईनिंगवर कुठल्याही प्रकारचा धोका नाही मात्र आता यापुढे जे काही एस टी कॅटेगरीचे उमेदवार पवित्र पोर्टलमधून भरती केले जाणार आहेत तर त्यांची जी संख्या आहे ती संख्या कदाचित शून्य होण्याची शक्यता आहे म्हणजेच पवित्र पोर्टलवरून एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांची भरती ही काढून जिल्हा परिषद स्तरावर आता नेण्यात आलेली आहे मान्य राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार ही भरती प्रक्रिया होत आहे त्याच्यामुळे एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांना त्यांच्या स्वजिल्ह्यात नोकरी देणं आवश्यक असल्याकारणाने ही भरती जी पवित्र पोर्टलवर राज्यभर होत आहे ती आता जिल्हा स्तरावर वळवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे पोर्टलवरती जी काही भरती प्रक्रिया होणार आहे त्या ठिकाणी एस टी कॅटेगरीची संख्या तुम्हाला जागांची संख्या ही शून्य दिसू शकते म्हणजेच याचा अर्थ असा की आता एस टी कॅटेगरीची भरती क्या प्रक्रिया ही जिल्हा लेवलवरून होणार आहे त्याच्यामुळे येस पोर्टलवरून ती संख्या त्या ठिकाणी वळवण्यात आलेली आहे ही महत्त्वाची अपडेट आहे आणि अजूनही आयुक्तांनी सांगितल्यानुसार जर ज्यांना जे पवित्र पोर्टलवरती सिलेक्ट झालेले आहेत एस टी कॅटेगरीचे उमेदवार मात्र त्यांना स्वजिल्ह्यात जर जायचं असेल तर या ठिकाणी आपण राजीनामा देऊन तुम्ही जिल्हा परिषदेमार्फत जी भरती प्रक्रिया आता सुरू आहे त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता आणि तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता तर अशा प्रकारचं हे एस टी कॅटेगरीच्या भरतीसंदर्भातलं महत्त्वपूर्ण अपडेट आहे यानंतर याच्या पुढचा जो टप्पा राहील तो माजी सैनिकांच्या ज्या काही रिक्त जागा राहिलेल्या आहेत त्यांच्या भरती संदर्भातला राहील नववी ते बारावीची भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर ही माझी सैनिकांची जी काही भरती प्रक्रिया आहे ज्या जागा रिक्त आहेत ती भरती प्रक्रियेचा टप्पा यानंतर पार पडणार आहे आणि म्हणजे बहुतेक फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातच ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे फेब्रुवारीमध्ये अनेक प्रकारची भरती प्रक्रिया आपल्याला या पोर्टलवरती पाहायला मिळणार आहे तर त्या अनुषंगानेच माझी सैनिकांच्या जागासुद्धा आणि त्याची निवड यादीसुद्धा आपल्याला फेब्रुवारीमध्येच पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे यानंतर बरेच उमेदवार वाट पाहत आहेत ती मुलाखतीसह जो काही टप्पा होणार आहे त्याची कारण बऱ्याच धारकांना अभियोग्यता चाचणीमध्ये कमी मार्क्स असल्याकारणाने ते आस बस लावून बसलेले आहेत की मुलाखतीसह जो काही टप्पा होणार आहे तर तो टप्पा कधी होणार आहे तर ह्या दोन ज्या प्रक्रिया आहेत म्हणजे आता नववी ते बारावी आणि त्यानंतर माजी सैनिकांच्या रिक्त जागांची प्रक्रिया पार पडल्यानंतर मुलाखतीसहचा जो टप्पा आहे त्याची निवड यादी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या ठिकाणी मित्रांनो एका जागेसाठी दहा उमेदवार आणि एका उमेदवाराला दहा ठिकाणी इंटरव्ह्यू देण्यासाठीची जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया जर आपण गृहीत धरला तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला उलाढाल पाहायला मिळणार आहे त्या यादीमध्ये त्याचबरोबर ऑन रेकॉर्डिंग आपल्याला ती इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे प्रत्येक संस्थेमध्ये आणि त्यामुळे संस्थाचालक हे गुणवत्ताधारकालाच त्या ठिकाणी आपल्या संस्थेमध्ये जॉईन करून घेतात की नाही हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे कारण आपण सर्वच जाणतो की मुलाखतीसह हा जो टप्पा आहे त्या ठिकाणी काय प्रोसिजर होणार आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच तक्रारीसुद्धा होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे फेब्रुवारी हा महिना आहे हा महिना या मुलाखतीचा गाजला जाण्याची शक्यता आहे मुलाखतीसह जो राऊंड होणार आहे त्या राऊंडमध्येच फेब्रुवारी महिना गाजला जाण्याची शक्यता आहे त्या राऊंडवर सुद्धा आपलं पूर्णपणे लक्ष असणार आहे आणि त्याची सुद्धा माहिती आपण आपल्या पोर्टलच्या मा व्हिडिओच्या माध्यमातून पोर्टलची सर्व माहिती आपल्या सर्वांना देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत बी एम सीच्या भरतीबाबत मी आपल्या सर्वांना माहिती दिलेलीच आहे की वीस जानेवारीला त्यांचं समुपदेशन आहे आणि समुपदेशनाला जाताना त्यांनी काय काय पद्धतीनं प्रोसिजर फॉलो करायचे आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे आठ हजार रुपये हे तुमची अनामत रक्कम घेतली जाणार आहे आणि त्या ठिकाणी आपण वेळेवर उपस्थित राहायचं आहे सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहायचं आहे बी एम सीच्या अनेक उमेदवारांनी अशीही कमेंट केलेली आहे की आम्हाला आधीचे जे सिलेक्ट झालेले उमेदवार होते त्यांना शाळा वेगळी आलेली होती आत्ताची शाळा वेगळी आलेली होती मात्र या ठिकाणी मी ती माहिती सांगू इच्छितो की आधीची आलेली जर तुम्हाला एडेड स्कूल असेल आणि आत्ताची आलेली अनएडेड स्कूल असेल तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही अनएडेड म्हणजे विनाअनुदानित अशा प्रकारचा काही त्या ठिकाणी अर्थ नाही आहे एडेड म्हणजे त्या शिक्षकांचे पगार महाराष्ट्र शासन देतं आणि अनएडेड म्हणजे त्या शिक्षकांचे पगार हे स्वतः बी एम सी देते तर अशा प्रकारचा त्या ठिकाणी फरक आहे फक्त त्याच्यामुळे एडेड अनएडेडमध्ये घाबरण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही बी एम सीमध्ये जर एखाद्याला अनएडेड शाळेचं लेटर आलेलं असेल तर त्याने त्या ठिकाणी बिंदास्पणे जॉईन व्हायचं आहे तर मित्रांनो या सर्व घडामोडी होत्या आत्ता सध्या पवित्र पोर्टलवरती काय सुरू आहे याच्या बाबतीत आणि फेब्रुवारी महिना हा मोठा जिक्रीचा आहे कारण त्यामध्ये पोर्टलवरती खूप मोठ्या प्रमाणात घडामोडी घडणार आहेत आणि त्यावर पण आपलं लक्ष हे असणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवे असाल तर अधिक अशा शैक्षणिक माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या आणि उपयुक्त अशा अपडेटसह धन्यवाद